संजय काकडे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे। भाजपाचे सहयोगी खासदार म्हणून सध्या संजय काकडे आहेत आणि यावेळी काँग्रेसची विचारधारा ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। लवकरच संजय काकडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होताना दिसते। जानेवारीमध्ये देखील त्यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली होती, त्यानंतर शरद पवारांशी चर्चा केली होती आणि यानंतर त्यांचा पक्ष दुसरा करण्यामध्ये चर्चा रंगली होती। भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आता लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगते आणि यावेळी त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे काँग्रेस हा पक्ष काँग्रेसची विचारधारा ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आहे असं संजय काकडेंनी म्हटलेलं आहे। त्या लवकरच संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। याआधी देखील त्यांनी भाजपावरची जी नाराजी आहे ती वेळोवेळी बोलून दाखवली होती। जानेवारीमध्ये देखील त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली होती। लवकरच संजय काकडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत ही सध्या माहिती मिळते। लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना आचारसंहिता काही तासांवर लागेल आणि त्यातच आता संजय काकडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी आहेत अमोल धर्माधिकारी। अमोल, संजय काकडे जी चर्चा खरं तर रंगली होती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, काय अधिक माहिती आहे, काय अपडेट सर? अमृता, काही वेळापूर्वी संजय काकडे यांनी घोषणा केलेली आहे की ते भाजप सोडून आता काँग्रेसच्या गोटामध्ये दाखल होणार आहेत। खरं तर खूप दिवसांपासून हा सस्पेन्स कायम होता की संजय काकडे करणार काय, कारण की संजय काकडे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खूप इच्छुक आहेत आणि तशी तयारी देखील केलेली आहे। तर दुसरीकडे काँग्रेस देखील उमेदवार शोधण्याच्या तयारीत होता, कारण की काँग्रेसमध्ये म्हणावे तसा उमेदवार अद्यापही त्यांना मिळालेला नाहीये। माजी आमदार मोहनदादा जोशी सोडले तर काँग्रेसमध्ये अन्य लोकसभेसाठी कोणताही उमेदवार नव्हता, त्यामुळे आता संजय काकडे यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते मध्यंतरी आणि आता स्वतः काँग्रेस मध्ये जाण्यासाठी संजय काकडे इच्छुक झालेले आहेत आणि काही दिवसातच ते राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। त्यांनी अशी मागणी देखील केलेली आहे की काँग्रेस पक्ष मला पुणे लोकसभेची उमेदवारी देईल, जरी उमेदवारी दिली नाही तरी मी काँग्रेसच काम करत राहील, कारण काँग्रेसची जी विचारधारा आहे ती सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे आणि गेल्या काही साडेचार पाच वर्षात जो असंतोष जनतेमध्ये भाजप सरकार विरोधात आहे त्याला मी आता कंटाळलेलो आहे असं त्यांनी सांगितलं आहे। आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे आणि ही सत्ता खेचण्यामध्ये संजय काकडेचा मोठा वाटा आहे, त्यामुळे जर काँग्रेसमध्ये संजय काकडे गेले तर महापालिकेत देखील काही धक्कातंत्र होतं का हे देखील पाहणं महत्वाचं, कारण की संजय काकडे यांचे समर्थक नगरसेवक आहेत ते सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का काय अशी देखील एक शक्यता आहे। मात्र तुर्तात तरी संजय काकडे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेस आहेत त्यांची धडपड सुरू झालेली आहे, त्यांची देखील आता उमेदवारीसाठी लगबग सुरू झालेली आहे। त्यात मोहन जोशी यांचं नाव आघाडीवर आहे आणि आता काँग्रेसमध्ये संजय काकडे आल्यामुळे अनेकांच्या भोवळ्या देखील उमटवल्या। निश्चित अमोल, खरं तर संजय काकडे यांचा पक्ष सोडणं आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणं हा जो काही इतिहास आपण पाहिलेला आहे तो काय नवीन नाही आणि पुन्हा एकदा ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतात। त्यांनी असं देखील म्हटलं होतं की भाजपाकडून देखील मला लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल, पण त्यांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली होती। एकूणच काँग्रेस कार्यकर्त्यांचं आणि प्रतिनिधींचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची एकूणच संजय काकडेंबद्दल नेमकी काय विचारधारा आहे? काँग्रेसचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष हा एकनिष्ठ आहे, कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे, त्यामुळे एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस नेहमी उभं करतं, पुढे नेत असतं। मात्र जर अशा प्रकारे आयात उमेदवारांना जर उमेदवारी काँग्रेसने दिली तर शक्यता आहे की काँग्रेसमध्ये देखील काही बंडखोरी होऊ शकते। त्यातच मोहन जोशी हे आघाडीवर आहेत, कारण की त्यांनी खूप दिवसांपासून लोकसभेची तयारी केलेली आहे, त्याच अनुषंगाने त्यांनी अनेक कार्यकर्त्यांचे मेळावे असतील किंवा कार्यक्रम असतील हे देखील त्यांनी घेतलेले आहेत। मात्र आता अचानक संजय काकडे यांच्या एंट्रीमुळे साहजिकच मोहन जोशी यांचा देखील पताकट होतं की काय अशी देखील शक्यता आहे। मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्यावरच समाधानी असून देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, म्हणजे संजय काकडे असतील किंवा मोहन जोशी असतील यांनी एकमेकांचं काम करू असं सांगितलेलं आहे। मात्र राजकारणामध्ये कुणीच कुणाचं नसतं, त्यामुळे निश्चित अधिकृत याची नेमकी कधी घोषणा होते ते पाहणं महत्वाचं ठरेल। धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीसाठी।